नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे तुरीच्या दाण्याची भाजी। गावाकडे याला तुरीच्या दाण्याचे सोले असे म्हटले जाते। तुरीच्या हंगामामध्ये गावामध्ये प्रत्येक घरामध्ये ही आवर्जून भाजी केली जाते। तर भाजीसाठी आपण घेणार आहे तुरीचे दाणे। एक कांदा बारीक कापून घेतला आहे, लसूण आणि आले, एक चम्मच जिरे, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, एक चम्मच हळद, चवीनुसार मीठ घ्यायचे आहे, 7 ते 8 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, तसेच कोथिंबीर घ्यायची आहे। सुरुवातीला मी हे दाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। आता त्याला आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे। कढईमध्ये ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। दोन ते तीन मिनट छान असे आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचे आहे। थोडीशी जाडसरच मी ही पेस्ट काढून घेतली आहे। आता कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे। दोन पळ मी तेल घेतले आहे, त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। त्यामध्येच आपल्याला लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची आहे। आता कांदा आपण छान असा होऊ देऊ। त्यामध्ये हिरव्या मिरचीची मी पेस्ट घातली आहे। हे सर्व आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असं होऊ द्यायचं आहे। यामध्ये धनिया पावडर घालायची आहे, त्यानंतर हळद घालायची आहे, थोडासा गरम मसाला यामध्ये आपल्याला घालायचा आहे। छान असं आपण हे सर्व परतून घेऊ। आता यामध्ये आपण जी दाण्याची पेस्ट काढली आहे ते टाकायचे आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण आता आपण परतून घेऊ। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये हे मिश्रण आपल्याला छान असं 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे। यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे। आता आपल्याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे। भाजीला उकळी येत आहे, 2 ते 3 आपल्याला उकळ्या काढून घ्यायच्या आहे। आता यावर आपण कोथिंबीर घालून घेऊ।
भाजीला छान अशी उकळी आलेली आहे, भाजी आपलीही तयार झाली आहे। भाजी खायला खूपच छान लागते, तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।